नमस्कार, मी भूमिता परत एकदा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। दिवाळीचा महत्त्वाचा दिवस आणि आपल्याला ज्याची आपण वाट बघत असतो तो दिवस असतो लक्ष्मीपूजेचा। या दिवशी आपण देवी लक्ष्मी, विष्णू, गणेश आणि कुबेराची पूजा करतो आणि त्यांचे आपल्यावर नेहमी सदा आशीर्वाद राहावेत, आपल्या परिवारावर त्यांची कृपा दृष्टी राहावी यासाठी आपण त्यांची पूजा करत असतो। सगळ्यात आधी दिवाळीची सुरुवात कशी झाली, तर या दिवशी भगवान श्री रामचंद्र म्हणजे अयोध्येमध्ये 14 वर्षाचा वनवास संपून आले असे म्हटले जाते आणि त्यामुळे अयोध्यावासियांनी या दिवशी जी आहे ती आपल्या घरासमोर दारासमोर दिवे लावून आणि स्वीट्स बनवून हा दिवस साजरा केला आणि तेव्हापासूनच दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली असे म्हटले जाते। या दिवशी देवी श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णू आणि गणेश यांची मनोभावे पूजा केली जाते आणि असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मीची पूजा जर मनापासून आणि भक्तिभावाने जर केली गेली तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्या परिवारावर ही कायम राहत असते आणि आपल्या घरामध्ये संपन्नता नांदत असते, आपल्या घराची आपल्या परिवाराची भरभराट होत असते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आज लक्ष्मीपूजन कशाप्रकारे करायचं, त्याची मांडणी कशाप्रकारे करायची आणि त्यासोबतच नैवेद्य कुठला दाखवायचा, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि त्यासोबत मला परत एक सांगावं असं वाटतं की जर तुम्ही आज मला पहिल्यांदा बघत असणार आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर प्लीज व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब नावाची बटन आहे तिला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की लक्ष्मीपूजनाच्या साठी जी असते ती मांडणी कशाप्रकारे करायची। तर तुम्हाला सगळ्यात आधी या दिवशी छानपैकी स्वच्छता वगैरे करायची असते, आंघोळ वगैरे करून दारासमोर छान रांगोळी वगैरे काढून तोरण लावायचं असतो आणि ज्या ठिकाणी तुम्ही चौकी म्हणजे चौरंग मांडणार आहात त्या ठिकाणी आधी स्वच्छ पाण्याने वगैरे पुसून घ्यायचं आणि पुसून झाल्यानंतर त्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढायची आणि नंतर तिथे चौरंग पाठ ठेवायचा। त्यानंतर त्या चौरंगावर जे आहे लाल सुती कापड जे आहे ते मांडून घ्यायचं। आणि आता मी जे सांगणार आहे ते थोडे लक्ष देऊन ऐका। सगळ्यात आधी तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे, तर ती कशी करायची, तर चौरंगाच्या उजव्या बाजूला म्हणजेच तुमच्या डाव्या बाजूला, नीट लक्ष देऊन ऐका, चौरंगाच्या उजव्या बाजूला पण तुमच्या हाताच्या डाव्या बाजूला सगळ्यात मागच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे। तिथे थोडेसे मुठभर तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ केलेला तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्ही फूल, अक्षदा, हळदी, कुंकू आणि नाणं वगैरे टाकायचं आहे, सुपारी टाकायची आहे आणि नंतर ते त्या कलश त्यावर मांडून घ्यायचं आहे तांदळावर। त्यावर विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत 5 किंवा 7 या प्रकारामध्ये आणि नंतर तिथे उभा नारळ मांडून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं की कुंकू भिजवून घ्यायचं आणि त्या कुंकूवाने त्या कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचा आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा नक्की द्यायच्या आहेत, कारण स्वस्तिक अशा प्रकारे कंप्लीट होत असतं किंवा परिपूर्ण होत असतं असं म्हटलं जातं। त्यानंतर चौरंगाच्या मध्यभागी पण मागच्या बाजूला तुम्ही एक तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, तिथे हळदी कुंकू वगैरे टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीची फोटो धुवून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतरच तिथे ठेवायची आहे। त्या मूर्तीला हळद, कुंकू आणि अक्षदा वगैरे द्यायचं आहे। जमल्यास लाल फूल, जास्वंदाचं किंवा कमळाचं वगैरे लाल फूल देवीला अर्पण करायचं आहे। गुलाबाचं फूलसुद्धा लाल असतं, तेसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। आणि त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला पण चौरंगाच्या डाव्या बाजूला सगळ्यात मागच्या बाजूला जी आहे ते तुम्हाला छोटीशी देवघरामध्ये जी छोटी झाडू असते ना ती विकत आणायची आहे आणि ती तुम्हाला ठेवायची आहे। तर ती कशी ठेवायची, तर जो झाडूचा जो मागचा म्हणजे डोक्याचा भाग असतो तो तुम्हाला मागच्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे जे आहे झाडूचे जे आहे ते पाते असतील अशा प्रकारे ठेवायचं आहे। हा झाला चौरंगाच्या मागच्या बाजूचा। आता चौरंगाच्या मध्ये जे आहे ते तुम्हाला विड्याची पानं ठेवायची आहेत, तर ती किती ठेवायची, तर तुम्ही 4 किंवा 5 ठेवू शकता तुम्ही ज्या देवतांची पूजा करणार आहात त्याप्रमाणे। तर समजा एक गणेशासाठी ठेवला, दुसरा विष्णूसाठी, तिसरा कुबेरासाठी आणि चौथा जो आहे तो तुमच्या कुलदेवीसाठी वगैरे तुम्ही ठेवू शकता आणि 5वा जर तुम्हाला ठेवायचा असेल तर कुठल्या एखाद्या देवासाठी तुम्ही नक्की ठेवू शकता।
आता कधी कधी तुम्हाला कन्फ्युजन होतं की ही विड्याची पाने जी आहेत ती कशा प्रकारे ठेवायची, म्हणजे देठ नेमकं कुठल्या बाजूला ठेवायचं, तर पानाचं जे देठ आहे ते मागच्या बाजूलाच ठेवायचं आणि शक्यतो एक एक पान न ठेवता दोन दोन पानं ठेवायची. त्यावर आहे ना थोडं तांदूळ, म्हणजे थोडं तांदूळ घ्यायचं आहे ते ठेवायचं, चार किंवा पाच पानं जे असतील. नंतर त्यावर नाणं ठेवायचं आहे प्रत्येक पानावर. आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी गणपतीची जी सुपारी आहे किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तिला मांडायचं आहे. पण त्या अगोदर काय करायचं तर एक एक देव मांडायचा, मग एक तांबण घ्यायचं. तांबणामध्ये तुम्ही समजा आधी गणेशाची स्थापना करणार आहे तर तांबण घ्यायचं, तांबणामध्ये ती सुपारी घ्यायची, सुपारीला आंघोळ म्हणजे अभिषेक करून घ्यायचा, दोन दोन चमचे किंवा दोन दोन पळी पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर सुपारीची स्थापना करायची. आणि त्यावर आहे ना जानवे ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याला हळद कुंकू आणि अक्षदा फूल वगैरे वाहायचा. नंतर दुसरी सुपारी घ्यायची, तुम्ही समजा विष्णूची घेणार असाल दुसरी सुपारी घ्यायची तांबणामध्ये, तिला जी आहे सुचिरभूत करून घ्यायचं, नंतर तिला ठेवायचं आणि त्याला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायचे, फूल वाहून घ्यायचं. नंतर तिसरी सुपारी घ्यायची, तिसरी समजा कुबेराची घेणार असाल, नंतर चौथी सुपारी घ्यायची आणि अशा प्रकारे एक एक सुपारी मांडून घ्यायची आणि प्रत्येक सुपारी मांडून झाली की त्याची लगेच पूजा करून घ्यायची. आता परत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही तुमची कुलस्वामिनीची सुपारी जी मांडणार आहात तर हे तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे की कुलस्वामिनीची सुपारी जी असते ती गणेश, विष्णू किंवा कुबेर जे तुम्ही ठेवणार आहात यांच्या डाव्या बाजूला ठेवलेली नको, ती नेहमी उजव्या बाजूला असावी. तर तुम्ही काय करायचं, एखाद्या कुठल्याही एका बाजूला जे आहे मग किंवा तुमच्या उजव्या बाजूला जे आहे ते आधी गणेश, विष्णू आणि कुबेर स्थापन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या सर्वांच्या उजव्या बाजूला जी आहे ती तुमची कुलदेवीची स्थापना करून घ्यायची. याचं कारण असं की कुलदेवी ही काही गणपती, विष्णू किंवा कुबेराची पत्नी नसते, म्हणजे असा एक नियम आहे की फक्त पत्नीचंच स्थान जे असतं ती पुरुषाच्या डाव्या बाजूला असतं. त्यासाठीच जी आहे कुठल्याही देवतेची सुपारी किंवा लक्ष्मीची किंवा सरस्वतीची सुपारीसुद्धा तुम्ही ह्या कुठल्याही देवतेच्या डाव्या बाजूला न ठेवता उजव्या बाजूला ठेवायची आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. परत एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे कलश जो तुम्ही स्थापन करणार आहात त्या कलशाच्या अगदी समोर जी आहे ती तुमची समई असायला हवी किंवा तुमचा मोठा दिवा असायला हवा. आणि एक गोष्ट परत लक्षात ठेवायची आहे की तो दिवा किंवा ती समई जी आहे ती अख्खी रात्रभर म्हणजे पेटत राहायला पाहिजे. याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पूजेमध्ये तुमच्या घरातील जर एक्स्ट्रा ठेवलेले जे दागिने वगैरे असतील, पैसे वगैरे असतील, ते सुद्धा ठेवू शकता आणि त्याचीसुद्धा पूजा करू शकता. आता हे सर्व करत असताना जेव्हा तुम्ही देवांना सुचिरभूत करत असताना त्यावेळेस किंवा पूजा करत असताना त्या त्या वेळेस त्या त्या देवतेचा मंत्रसुद्धा वापरायचा. समजा गणेशाची पूजा करत असाल तर गणेशासाठी श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गणपतये नमहा या प्रकारे सर्व देवतेसाठी तो मंत्र वापरायचा. आणि त्यानंतर जे आहे सर्व तुमचं करून झालं की नंतर एक मंत्रपाठ करून घ्यायचा. लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही कनकधारा स्तोत्र वापरू शकता, त्यानंतर श्री सूक्त वापरू शकता आणि किंवा जो आहे अष्टलक्ष्मीचा जो स्तोत्र असतो त्याचं तुम्ही पाठन करू शकता. आणि त्यानंतर आरती वगैरे करून घ्यायची आणि देवतेला नैवेद्य अर्पण करून घ्यायचा. तर जो नैवेद्य तुम्ही अर्पण करणार आहात तो सुद्धा सफेद रंगाचा असायचा, म्हणजे तुम्ही साबुदाण्याची खीर करू शकता, रव्याची खीर करू शकता किंवा तांदळाची खीर करू शकता किंवा बगरीची सुद्धा खीर करू शकता. पण परत एक गोष्ट लक्षात ठेवायची की या कुठल्याही नैवेद्यामध्ये मिठाचा वापर करू नये. पूजा झाल्यानंतर म्हणजे देवीला नैवेद्य वगैरे धूप दीप अगरबत्ती सगळं झाल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमच्या मनातील इच्छा मनोभावाने देवीसमोर किंवा देवतांसमोर तुम्हाला त्या मनापासून सांगायचे आहेत आणि त्यानंतर आरती वगैरे करून सर्वांना प्रसाद वगैरे वाटप करून पूजेची सांगता करायची आहे. हे सर्व करत असताना कधीकधी आपल्याकडून एखादी गोष्ट मागे पुढे होते किंवा आपल्याकडून एखादी गोष्ट चुकली जाते किंवा आपल्या पूजेमध्ये काहीतरी आपण चुकीचं एखादं करून बसतो तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये मग शंका येत असतात की मग आता काय आपली पूजा चुकली आहे किंवा आपल्याकडून अशी अशी काहीतरी चूक झालेली आहे किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता झालेली आहे तर मग आपल्यावर देवांचा कोप होईल का, आपल्या मग परिवारावर काहीतरी म्हणजे अघटित घटना घडतील का, असं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका येत असतात. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की पूजा करत असताना आणि करून झाल्यानंतर सुद्धा किंवा काही चुकलं तुमच्याकडून तर मनामध्ये कुठल्याही शंका सगळ्यात आधी ठेवायच्या नाही,
कारण देव जो असतो तो देव असतो, तो कोपणारा देव नसतो, ते काही राक्षस नसतं. कुठलाही देव जो असतो आपल्या लेकरांना छोट्या छोट्या चुकांसाठी जे आहे ते पनिशमेंट करत नसतो, किंवा त्यासोबत काही चुकीचं घडावं असं काही देवाच्या मनात नसतं. त्याच्यामुळे जर तुमच्याकडून काही चूकभूल झाली तर सगळ्यात शेवटी तुम्ही देवाची माफी मागून घ्यायची की मला काही शास्त्रांचं ज्ञान नाही, मला काही पूजाविधीचं तेवढं ज्ञान नाही, तर देवा प्लीज माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ कर, माझ्या चुका पदरात टाक आणि मी जे काही मनापासून केलेलं आहे ते तेवढं तू ॲक्सेप्ट करून घे. लक्ष्मीपूजेचा मुहूर्त कधी आहे ते तुम्हाला सांगते. तर या दिवशी ॲक्च्युअलमध्ये अमावस्या येत असते आणि मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक अमावस्या आणि प्रत्येक पौर्णिमा जे आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. काही लोकांचं समजा या दिवशी काही प्रॉब्लेम झालेत आणि त्यांचं लक्ष्मीपूजन करायचं राहिलं तर मग काय, मग अख्खा एक वर्ष वाट बघायची का? तर तुमच्यासाठी एक मी खुशखबर आणली आहे, ती म्हणजे तुम्ही कुठल्याही महिन्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही अमावस्येला याच प्रकारे लक्ष्मीपूजन करू शकता. त्यामुळे समजा या दिवशी तुमचं लक्ष्मीपूजन करायचं राहिलं काही कारणानं, तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला सुद्धा फक्त एक शुभमुहूर्त पाहायचा असतो आणि त्या दिवशीसुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन याच प्रकारे मांडणी करून घेऊ शकता. यावर्षी जे आहे ते लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 8:15 वाजतापर्यंत, म्हणजे जवळपास 15 तासाचा हा मुहूर्त आहे. तर ह्या मुहूर्तामध्येच तुम्ही सगळ्या प्रकारे लक्ष्मीपूजन करून घेऊ शकता, उरकून घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि पूजनाच्या बाबतीत जर तुमच्या काही शंका मनामध्ये असतील तर त्या मला कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करून टाका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सर्वांना दिवाळीच्या मनापासून भरभरून शुभेच्छा. तुमची दिवाळी आनंदमयी, सुखमयी आणि भरभराटीची जावो हीच माझी इच्छा.